हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अमलसिंह मधने अमलसिंह शिवाजी मधने बनपुरी उपासना केंद्र मी 2009 पासून सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या सेवेत बापूंच्याकडे आहे. माझा असा अनुभव आहे की माझ्या मंडळीची डिलेवरीचा 9 महिना चालू असा होता. त्या काळामध्ये माझा भाऊ मुंबईला गेला. मी त्याला बोललो असं असं माझ्या मंडळीची डिलेवरीची तारीख जवळ आलेली, तू मुंबईला काही जाऊ नकोस, मुंबईला आता कोरोनाचा काळ आहे, तू काही जाऊ नकोस. तरी माझ्या भावाने काय ऐकलं नाही. तो माझा भाऊ मुंबईला गेला, त्याच्या मित्राने बोललं होतं काहीतरी काम होतं म्हणून तो गेला आणि मी एकटाच घरी होतो. माझी मंडळी डिलिव्हरीला नेलं, हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला नेली. डिलिव्हरी नेल्यानंतर डिलिव्हरीच एकदम सुखरूप व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर मी डॉक्टरांनी 4-5 दिवसानंतर मला घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर मी मुलाला घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर जानेवारीचा महिना चालू होता. जानेवारीच्या महिन्यामध्ये थंडी खूप होती, धुकं वगैरे होतं. धुक्यामध्ये मी मुलाला थोडंसं कवळ्यावनामध्ये बाहेर टाकावं म्हणून मी मुलाला बाहेर घेऊन आलो. त्यानंतर मुलाला सर्दी वगैरे झाली. त्यात माझा भाऊ पण त्यावेळेस मुंबईवरून डिलिव्हरी झाल्यानंतर मुंबईवरून आल्यानंतर त्याला पण जरा थोडीशी कोरोनाची लक्षणं असल्यासारखं माझ्या निदर्शनास आलं. म्हणजे भावाला मी सांगितलं की तू माझा मुलगा थोरला 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला म्हणलं, भावाला म्हणलं, तू जरा दुसऱ्या रूममध्ये राहा, तुला लक्षणं कोरोनाची लक्षणे वाटतात तर तू दुसऱ्या रूममध्ये राहा. तर तो कोरोनाची लक्षणं असताना दुसऱ्या रूममध्ये राहिला. पण माझा जो थोरला मुलगा आहे तो त्याच्यासारखा संपर्कात जायचा, त्याच्या मोबाईल घ्यायचा, त्याच्या हंगावरती खेळायचा. त्याच्यामुळे माझ्या थोरल्या मुलाला माझ्या भावा मुंबईवरून आलेला होता, ते त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्या माझ्या थोरल्या मुलाला कोरोनाचे म्हणजे खोकला सर्दी वगैरे लक्षणं वाटायला लागली. दुसराही मला मुलगा झालेला आहे. तो मुलगा 5 दिवसाचा असताना तो माझा थोरला मुलगा भावाच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या लहान मुलाला मुकळी वगैरे घ्यायचा. त्याच्या संपर्कात गेल्यानंतर लहान मुलाचं माझ्या छातीमध्ये त्याला पण खोकला सर्दी झाली म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेलो. तर डॉक्टरांनी एक्सरे वगैरे केले. एक्सरे केल्यानंतर एक्सरेमध्ये कप वगैरे छातीत कप झालेलं वगैरे दिसून जास्त छाती भरून आल्यासारखं डॉक्टरांना वाटलं. डॉक्टर बोलले त्याला आयसीयूमध्ये ॲडमिट करायला लागेल, त्याला ऑक्सिजन लावायला लागेल. मग हे ऑक्सिजन लावायला लागल्यानंतर असं बोलल्यानंतर मी डॉक्टरांना बोललो चालते, तुम्ही कसे म्हणून तसं तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. मी डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली. 3 दिवसामध्ये माझ्या मुलाचं तब्येत थोडी कंट्रोलमध्ये आली. मी बापूंना एवढंच म्हणत होते की माझ्या मुलाचं सप्तमात्रा पूजन करायचं आहे, मला घरी सोडा, 1 दिवसासाठी घरी सोडावं. म्हणजे सोडलं तर माझा मुलगा त्या कोरोनाच्या ह्याच्यापासून सुखरूप बरा होईल. त्याच्यानंतर मी घरी आलो. डॉक्टरांनी सांगितलं आता तुझा मुलगा हा व्यवस्थित, तू घरी जा. घरी गेल्यानंतर घरी मी आणल्यानंतर मी सप्तमात्रा पूजन केलं. त्यानंतर त्याला आणखीन जास्त झाल्यानंतर मी परत त्याला ऍडमिट केले. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर बोलले त्याला 10 दिवसाचा कोर्स करावा लागेल. कोर्स केल्यानंतर तुझा मुलगा व्यवस्थित होईल. मग डॉक्टरांनी 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर माझा मुलगा एकदम सुखरूप व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले त्याची काळजी तुला घ्यायला लागेल. 3 महिना त्याला कोणाच्याही संपर्कात आणायचा नाही, कोणतेही नातेवाईकांना भेटून द्यायचं नाही, ही तुला काळजी घ्यावी लागेल. मी तसंच बापूकृपेने, मी माझा बापूवरती खूप विश्वास होता, मी बापूकृपेने बापूंना म्हणलं माझ्या मुलाला काहीही सुद्धा होणार नाही, मला माहीत आहे. माझी उपासनाही तशी चाललेली होती, भरपूर उपासना करत होतो मी. बापू कृपेने मला त्या 5 दिवसाच्या माझ्या बाळाला त्याच्यातून सुखरूपपणे व्यवस्थित काढलं आणि माझा मुलगा आज 7 महिन्याचा आहे. दुसरा मुलगा 7 महिन्याचा आहे. त्या मुलाला मी आज 7 महिन्यामध्ये एकदा सुद्धा कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज भासली नाही किंवा वेळ आलेली नाही. आज माझा मुलगा असा ठणठणीत आहे, त्याला डॉक्टरांकडे जायची सुद्धा गरज लागलेली नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ.